आम्ही ही टेंबी नाक्याची देवीचं साकडं हे सर्व महाराष्ट्रासाठी आहे की महाराष्ट्रामध्ये सर्व लोकांचं आनंदाचं सर्वांच्या जीवनामध्ये सुख समृद्धीचं असे दिवस येऊ असे आम्ही देवी मातेला या ठिकाणी साकडं घातलेलं आहे। आणि आतापर्यंत माझा स्वतःचा अनुभव आहे की देवी मातेचं साकडं हे नेहमीच या ठिकाणी सत्कारणी लागले। या ठिकाणी जी प्रतिकृती उभारली आहे, राम मंदिर उभारलं जाईल, येणाऱ्या काळात अयोध्येत राम मंदिर देखील बघायला भेटणार आहे, त्याची या ठिकाणी आता सुरुवात झाली। निश्चितच अप्रतिम अशी कलाकुसर या ठिकाणी राम मंदिराच्या रूपाने या ठिकाणी साकार झालेली आहे। मी आयोजकांचं आणि या ठिकाणच्या सर्व आमच्या सहकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो की अयोध्येला तर आम्ही जाणारच आहोत, परंतु तिथे जाण्यापूर्वी एक झलक या निमित्तानं देवीच्या दर्शनाच्या निमित्तानं मिळाली। मी सर्व आयोजकांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो। मोदीचे ज्या योजना आहेत त्या राबवण्याचं काम चालू आलं आहे, परवापासून नारा कुठल्या लोकसभेचा, तर तुमचं देखील नाव या ठिकाणी चर्चेत आलेलं आहे, संजय केळकरांचं देखील आहे, कसं बघता जर पक्षाने संधी दिली तर या संदर्भात? हे बघा, या ठिकाणी माननीय मोदी साहेबांनी ज्या 10 वर्षाचं म्हणजे आता 9 वर्ष पूर्ण झालेले आहेत केलेलं कार्य ही या देशासाठी केलेलं सर्वात मोठं योगदान आहे। पक्ष नेतृत्व या गोष्टीमध्ये सर्व निर्णय घेत असतो। आमचं सर्व एकच ध्येय आहे की पुन्हा 2024 मोदी साहेबांना त्या जागेवरती बसवायचं, हेच एकमेव ध्येय आमच्या सर्वांच्या समोर। तयारीचा प्रश्न येत नाही, प्रत्येक पक्षामध्ये कार्यकर्ते भारतीय जनता पक्षामध्ये खूप चांगले सक्षम कार्यकर्ते आहेत, त्याप्रमाणे एक कार्यकर्ता म्हणून आम्ही सुद्धा या ठिकाणी चांगलं काम सर्व पक्षाच्या माध्यमातून केलेलं आहे। अंतिम निर्णय पक्ष श्रेष्ठी घेतील, परंतु आमचा विश्वास आणि आमचं ध्येय एकच आहे की पुन्हा मोदीजींना 2024 तिथे प्रधानमंत्री बनवायचं आणि ठाण्याचा खासदार हा 3 पक्षांचा मिळून त्या ठिकाणी जाणार हे मात्र या ठिकाणी मी नक्की सांगतो। तुम्ही इच्छुक आहात? पक्षानं संधी दिली तर नक्कीच या ठिकाणी आम्ही इच्छुक आहोत। सर, या ठिकाणी बघायला गेलं तर आतापासून तयारी सुरू झालेली आहे, आता जास्तीत जास्त मतांनी म्हणजे ठाण्याचं खासदार मतांनी मिळून जावा असं देखील पाहुणकडे म्हणालं आहे। बघा, या ठिकाणी पक्ष नेतृत्व हा सर्व गोष्टींचा निर्णय घेत असतो। आमचं एकच ध्येय आहे की जास्तीत जास्त 10 वर्षाची केलेली कामं ही लोकांपर्यंत घेऊन जायचं आणि आज मोदी साहेबांच्या समोर टक्करसाठी दुसरा कुठलाही नेतृत्व या ठिकाणी भारतात नाही। आम्हाला विश्वास आहे की भविष्यामध्ये या ठिकाणी ही 3 पक्षाची आघाडीचा खासदार हा लोकसभेवर त्या ठिकाणी जाईल। बावनकुळेने ज्याप्रमाणे परवा इथे ठाण्यात येऊन शक्ती प्रदर्शन केलं, काय वाटतं ठाणे निश्चितपणे या ठिकाणी भारतीय जनता पक्ष म्हणून आमची मागणी निश्चितपणे आहे, परंतु शेवटी तो निर्णय या ठिकाणी अंतिम हे 3 पक्ष नेतृत्वाचे या ठिकाणचे नेते लोक घेतील। निश्चितच आरक्षणाच्या संदर्भामध्ये मोदी साहेबांनी ऐतिहासिक निर्णय घेतला, 33% आरक्षण। काँग्रेस फक्त बोलत होती की आम्ही देऊ, परंतु भारतीय जनता पक्ष आणि आघाडीचे जे आमचे जे मित्रपक्ष आहेत या सर्वांनी करून दाखवलेलं आहे की 33% आरक्षण दिलेलं आहे। येत्या काळामध्ये माता भगिनी या ठिकाणी तुम्हाला लोकसभेच्या बरोबर विधानसभेमध्ये पण दिसतील आणि त्याच्या माध्यमातून नवीन भारत आणि नवीन महाराष्ट्र आपल्या सर्वांना बघायला मिळेल। मेट्रो संदर्भात काय सांगा? मेट्रो त्यामुळे लवकर सुरुवात होणार आहे, मेट्रोची सुरुवात या ठिकाणी पूर्ण अंतिम टप्प्यात आलेली आहे, ट्रायल्स पूर्ण झालेल्या आहेत, लवकरच ही मेट्रो लोकांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी लवकरच हजर होणार आहे आणि याचा आम्हाला आनंद आहे।